25 सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नागपूर महानगरात पाकिस्तानचा झेंडा जळवून विरोध दर्शवण्यात आलाय आणि पाकिस्तान जिंदाबादचा नारा भारतात खपवला जाणार नाही, पाकिस्तान मुर्दाबाद आहे आणि मुर्दाबादच राहील असे खमकून सांगण्यात आले. तसेच PFIच्या अटक सत्राचे समर्थन करत जे पाकिस्तानचं समर्थन करतात त्यांना चेतावणी देखील देण्यात आली आहे. सध्या NIA तर्फे देशभरात 97 जागांवर छापेमारी सत्र सुरू आहे. त्यात पुण्यात देखील छापेमारी करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात एकत्रित येऊन नारे निदर्शने करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर पाकिस्तान जिंदाबादचे नारे देखील लावण्यात आले. याच्या विरोधार्थ भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नागपूर महानगरात पाकिस्तानचा झेंडा जळवून विरोध दर्शवण्यात आलाय. तसेच भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावणे चुकीचे असून जे अशा प्रकारचे कृत्य करतील त्यांना सोडल्या जाणार नाही अशी चेतावणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे देण्यात आली आहे. कल पुणे में INA ने 97 जगह पे देशभर में छापेमारी की. उसमें पुणे भी है. छापेमारी करते टाइम पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के कुछ कार्यकर्ताओं ने एकत्रित हुए पुणे में नारे निदर्शन करना चालू किया. नारे निदर्शन करना ये कोई गलत बात नहीं है, पर नारे निदर्शन करते टाइम पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए, अल्लाह अकबर के नारे लगाए, ये बात गलत है. ये देश, इस देश में पाकिस्तान सबसे बड़ा शत्रु अगर हिंदुस्तान का कोई है तो पाकिस्तान है. उसको कोई भी अपने गले लगाएगा तो उसको छोड़ा नहीं जाएगा. उस देश के शत्रु को छोड़ा नहीं जाएगा और पाकिस्तान का जयघोष करने वाले को भी छोड़ा नहीं जाएगा. ऐसे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया उनके मानसिकता के लोग हैं, इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. ऐसे हमारे मुख्यमंत्री जी उन्होंने बोला है कि इनके ऊपर कार्रवाई की जाएंगी और हमारा इसके ऊपर रोष है. इसीलिए आज भारतीय जनता युवा मोर्चा ने पूरे महाराष्ट्र भर उतर कर रस्ते पर उतर कर ये पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया PFI इसके विरोध में आंदोलन किया है. जो भी पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाएगा उसको बख्शा नहीं जाएगा, उसको छोड़ा नहीं जाएगा. उसके खिलाफ में कड़ी सी कड़ी कार्रवाई करने का मांग हम करेंगे और रस्ते पर उतर कर जोर से इसका विरोध करेंगे. इतना ही हमारा विषय. आज भारतीय जनता युवा मोर्चा युवा मोर्चा ने नागपुर महानगरामध्ये पाकिस्तानचा झेंडा इथे जाळलेला आहे. पाकिस्तान जिंदाबादचा नारा हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तान मुर्दाबाद आहे, मुर्दाबादच राहील. आणि PFIचं जे अटक सत्र सुरू झालेलं आहे निसंदेह ते फार महत्त्वाचं होतं. आणि जे लोक पाकिस्तानचं समर्थन करतात त्यांना जर आम्ही इथे सांगितलं की आज आम्ही पाकिस्तानचा झेंडा इथे जाळलेला आहे, जर का तुम्ही जर काही असे नारे लावणं बंद केलं नाही तर तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देऊ. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.